विषयाबद्दल माहिती घेत असताना आपण आतापर्यंत प्रॅक्टिस सेट सर्वे आपले सोडवून झाले. आता आपण काय सोडवणार आहोत? प्रॉब्लेम सेट वन. आता प्रॉब्लेम सेट वन सोडवत असताना तुम्हाला पहिल्यांदा पर्याय दिलेले असतात आणि त्यातून योग्य तो पर्याय निवडून लिहायचा असतो. पण आपण एबीसीडी असे पर्याय डायरेक्ट पाठांतर न करता प्रत्यक्षात ते सोडवणार आहोत आणि त्याच्यानंतर आलेलं उत्तर जे असेल ते लिहूया आपण. बघा काय येते. प्रॅक्टिस सेट वन. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिव्हन बिलो. काही प्रश्न दिले, प्रश्नाच्या खाली पर्याय दिले आणि त्या पर्यायामधला कुठला पर्याय योग्य आहे तो आपल्याला लिहायचा आहे. पहिला प्रश्न काय बघा. हाऊ मेनी मिड पॉइंट ऑफ सेगमेंट हॅव, म्हणजे रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. मराठीमध्ये नीट लक्षात घ्या. हाऊ मेनी मिड पॉइंट, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू, सेगमेंट म्हणजे रेषाखंड. रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात सांगा बघूया. रेषाखंडाच्या मध्यबिंदूची व्याख्या, रेषाखंडाच्या मध्यबिंदूची व्याख्या आपण काय पाहिली होती बघा. इथे तुम्हाला समजावून सांगतो. रेषाखंडाच्या मध्यबिंदूची व्याख्या, जर एम हा रेषाखंड एबीचा मध्यबिंदू आहे असं कधी म्हणाल, त्यासाठी दोन अटी पाहिल्या होत्या. कुठली रे? ए डॅश एम डॅश बी आणि दुसरी अट ए एम बरोबर एम बी. असं असेल तर एम ला एबीचा काय म्हणतात? मध्यबिंदू. पॉइंट एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी इफ ए डॅश एम डॅश बी अँड ए एम इज इक्वल टू एम बी. याचा अर्थ प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू दिले? एकच, ओनली वन. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? एक आणि एकच. म्हणजे याचा आन्सर काय येईल? ए, ओनली वन. काय येणार? ओनली वन. बरं, दुसरं काय बघा. हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन, म्हणजे दोन रेषा एकमेकांना छेदतायत. काय होतं रे? दोन रेषा एकमेकांना छेदतायत तेव्हा त्या किती बिंदू छेदतात असं विचारलंय. म्हणजे रेषा एल आणि रेषा एम किती बिंदू छेदतात बघा? एकाच बिंदू छेदतात. दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांचा छेदन बिंदू किंवा इंटरसेक्शन काय असतो? हाऊ मेनी पॉइंट्स म्हणजे बिंदू आर देअर इन इंटरसेक्शन म्हणजे छेद ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन, म्हणजे दोन वेगवेगळ्या भिन्न रेषा एकमेकांना किती बिंदू छेदतात ते बघा. तिथे ओ हा एकमेव बिंदू आहे म्हणजे इथे आन्सर काय येईल? वन. काय येईल आन्सर? वन. इथे ओनली वन, इथे काय आलं? वन. पुढे बघा. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय द थ्री डिस्टिंक्ट पॉइंट. तीन वेगवेगळे बिंदू घेतले, तीन वेगवेगळे बिंदू आहेत तर त्यातून किती रेषा काढता येतील? पण इथे त्याने उल्लेख केला नाही की ते तिन्ही बिंदू एका रेषेत आहेत की नैक रेषेत, कोलिनर आहेत की नॉन कोलिनर आहेत. तर आपण दोन्ही बघूया. जर हे तिन्ही बिंदू एका रेषेत असतील, ए बी आणि सी, आणि हे तिन्ही बिंदू भिन्न रेषेत असतील, जर एका रेषेत असतील तर एकच रेषा जाईल बरोबर, आणि तीन वेगवेगळे बिंदू असतील तर किती रेषा जातील रे? तीन. कळतंय का? म्हणजे इथे त्यांनी सांगितलं नाही ते बिंदू एक रेषे आहेत की नाही रेषे, म्हणून इथे दोन उत्तर येतील. वन एका रेषे असतील तर आणि थ्री वेगवेगळे असतील तर. म्हणजे इथे उत्तर काय? वन ऑर थ्री, एक किंवा तीन. काय एक किंवा तीन? कारण एक रेषे असतील तर एक रेषा जाईल आणि नैक रेषे असतील तर किती रेषा जातील? तीन रेषा जातील. पुढे बघा. फाइंड डिस्टन्स ए बी इफ कॉर्डिनेट ऑफ ए अँड बी आर मायनस टू अँड फाईव्ह रिस्पेक्टिव्हली. त्याने काय सांगितलं? डिस्टन्स काढायचं. आता डिस्टन्स काढत असताना आपलं सूत्र तुम्हाला माहित आहे, डिस्टन्स ए बी काढायचं तुम्हाला. म्हणजे आपण काय लिहितो? ए चा निर्देशक, बी चा निर्देशक. ए चा निर्देशक काय दिला? रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, मायनस टू. बी चा निर्देशक काय दिला? फाईव्ह. आणि आपलं सूत्र काय रे? अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. बरोबर, हे मोठा निर्देशक वजा लहान. आता याच्यामध्ये मोठा कोणा रे? फाईव्ह. मायनस मायनस टू म्हणजे काय? फाईव्ह प्लस टू म्हणजे किती येणार? डिस्टन्स ए बी बरोबर किती? सेवन. डिस्टन्स ए बी सेवन. सेवन आहे का? आहे बघा. इथे कळलं? मी काय सांगतो, डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही, सोडवायचं पहिल्यांदा आणि नंतर काय करायचं? त्याच्या खाली उत्तर लिहायचं. प्रश्न लिहायचा, पर्याय लिहायचे,
त्याच्या खाली हे सोडवायचं आणि नंतर त्याचं उत्तर लिहायचं. आता पुढे काय विचारलंय बघा, पी डॅश क्यू डॅश आर डिस्टन्स पी क्यू आणि पी आर दिले तर क्यू आर काढायचं. हे कसं काढतो रे आपण, पी डॅश क्यू डॅश आर, त्यासाठी तुम्हाला काय शिकवलंय मी, रफ आकृती काढायची आणि याच्यामध्ये अंतर काय काय दिलंय बघा, पी क्यू दोन आणि पी आर किती दिलंय 10. आणि याचं सूत्र शिकवलंय तुम्हाला, सर्वात मोठा अंतर पी आर बरोबर दोन अंतरांची काय येते बेरीज, बरोबर का, बरोबर 10 बरोबर 2 अधिक डिस्टन्स क्यू आर, म्हणजे इथे काय येईल रे 10 वजा 2 बरोबर, म्हणजे किती येईल 8. म्हणजे डिस्टन्स क्यू आर बरोबर किती येईल 8. 8 आहे का उत्तर, आहे बरोबर. म्हणजे याचा आन्सर काय येईल रे, बी बरोबर किती येईल 8. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न लिहायचा, प्रश्नाखाली पर्याय लिहायचे, पर्यायानंतर सोडवायचं ते प्रत्यक्षात आणि नंतर अँसर मध्ये परत जो पर्याय आलाय तो लिहायचा. म्हणजे हे ते तुम्हाला साईडला सोडवून दिले ते तुम्ही काय करायचे, प्रत्येक प्रश्नाखाली मी साईडला दिले तुम्ही प्रश्न लिहायचा पर्याय लिहायचा ते सोडवायचं नंतर उत्तर लिहायचं, प्रश्न लिहायचा पर्याय लिहायचा ते सोडवायचं आणि उत्तर लिहायचं. साईडला जरी सोडवून दिलं असलं तर तुम्ही मात्र त्या प्रश्नामध्ये सोडवायचं आणि नंतर काय करायचं त्याचं उत्तर लिहायचं. आता आपण लगेच क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. प्रश्न दुसरा बघा, ऑन अ नंबर लाइन कोऑर्डिनेट ऑफ पी क्यू आर गिवन 3, -5 and 6 रिस्पेक्टिवली. याचा अर्थ पी चा निर्देशक 3 आहे, क्यू चा -5 आहे आणि आर चा 6 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पी इज 3, कोऑर्डिनेट ऑफ क्यू इज -5 आणि कोऑर्डिनेट ऑफ आर इज 6. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ही 4 तुम्हाला स्टेटमेंट दिले ही चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे. त्यासाठी काय करूया, पहिल्यांदा तिन्ही किमती काढून घेऊया. पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू काढूया बरोबर. आता पी क्यू काढत असताना डिस्टन्स पी क्यू काढत असताना मी एकच सूत्र लिहिले तुम्हाला माहिती आहे ते, पी चा निर्देशक कोण सांगेल रे, पी चा निर्देशक. आता इथे ऍक्च्युअली खालच्या वेळेला लिहायचं आहे तुम्हाला, पी चा निर्देशक कुठला आहे, पी चा 3 आणि क्यू चा -5 बरोबर. म्हणजे काय येईल, मोठा कोण आहे 3 वजा 5 म्हणजे डिस्टन्स पी क्यू बरोबर 5, 3 अधिक 5 म्हणजे डिस्टन्स पी क्यू बरोबर किती रे 8 बरोबर. आता काय करूया आपण, डिस्टन्स कुठलं काढायचं आहे, क्यू आर, मग इथे क्यू चा निर्देशक आर चा निर्देशक क्यू चा -5 आर चा 6. मग हे सूत्र परत लिहायचं तुम्ही आणि डिस्टन्स कुठलं काढायचं आहे, क्यू आर बरोबर मोठा कोण आहे 6 वजा 5 म्हणजे 6 अधिक 5 म्हणजे किती येईल 11. तुम्ही सूत्र लिहून काढायचं, कळतंय का. आणि नंबर 3 डिस्टन्स काय काढायचं, पी आर बरोबर, पी चा निर्देशक पी चा काय 3 आणि आर चा 6 बरोबर. म्हणजे डिस्टन्स पी आर बरोबर सूत्र लिहा, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक 6 वजा 3 म्हणजे किती येईल रे 3. डिस्टन्स पी आर बरोबर किती येईल 3. आता तिघांच्या किमती काढल्या, आता तिघांच्या किमती काढल्यानंतर आपण काय करायचंय, याच्यामध्ये किमती टाकूया आणि कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे बघूया. पी क्यू किती आहे रे, पी क्यू 8 अधिक क्यू आर किती आलाय आपला, क्यू आर किती आलाय 11, क्यू आर किती आहे 11 आणि पी आर किती आलाय 3. इकडे पी आर 3, आर क्यू म्हणजेच क्यू आर 11 आणि पी क्यू 8 किमती टाकतो मी. आर पी म्हणजेच पी आर, पी आर किती आलाय 3, पी क्यू, पी क्यू किती आहे 8 आणि क्यू आर म्हणजेच आर क्यू 11. पी क्यू, पी क्यू किती आलाय आपलं 8 वजा पी आर किती आलाय 3 बरोबर क्यू आर किती आलाय 11. किमती टाकल्या, आता आपण सोडवूया.
अकरा आठ किती झाले रे एकोणीस बरोबर तीन एकोणीस आणि तीन सारखे आहेत का नाही म्हणजे 19 नॉट इज इक्वल टू 3 म्हणजे हे स्टेटमेंट काय येईल ट्रू येईल की फॉल्स स्टेटमेंट इज काय फॉल्स हे चुकीचं आहे फॉल्स येणार इथे अकरा आणि तीन किती झाले रे 14 नॉट इज इक्वल टू 8 म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट काय चुकीचं आहे बरं हे सुद्धा फॉल्स येणार आता इथे 8 9 10 11 11 बरोबर 11 म्हणजे इथे काय येईल हे स्टेटमेंट काय येईल ट्रू स्टेटमेंट काय येईल ट्रू येईल बरं कळतंय काय झालं ते कारण डावी बाजू उजवी बाजू काय आली तुमची समान आहे बरं आता इथे 8 आतून 3 गेले 5 नॉट इज इक्वल टू 11 5 आणि 11 सारखे आहेत का नाही म्हणजे स्टेटमेंट काय येणार इज फॉल्स आपण काय केलं बघा तिन्ही किमती काढल्या कुठली पी क्यू क्यू आर आणि पी आर तिघांच्या किमती काढल्या सूत्रानुसार मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक आणि चारही स्टेटमेंट आपण सोडवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉल्स फॉल्स हे ट्रू मिळालं आणि चौथं काय मिळालंय फॉल्स मिळालं अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील प्रश्न पहिला आणि काय पहिला आहे प्रश्न दुसरा आता आपण पुढे जाणार आहे प्रश्न तिसऱ्याकडे तुम्ही काय करायचे दोन्ही प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आणि अभ्यास करायचा आणि मला रिप्लाय द्यायचा